अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। एनसीईआरटी दिल्ली आणि डायट जळगाव व जामनेर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने 5 दिवसीय निष्ठा शिबिराचे आयोजन प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज पळासखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले आहे। या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेजचे सचिव मनोज कुमार कावडिया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डायटच्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर, जिल्हा समन्वयक राजेंद्र महाजन, गट शिक्षण अधिकारी विजय सरोदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी जमलेले माझे सर्व शिक्षक बंधुभगिनींनो, आज या ठिकाणी प्रशस्ताच्या इमारतीमध्ये आपण सर्व एकत्र आलेलो आहोत। त्याच कारणही तसंच आहे, निष्ठा प्रशिक्षणाचं आयोजन आजपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू झालं आहे। याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व कुलातील प्रशिक्षणार्थी, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि कार्यक्रमासाठी लाभलेले आपले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी शब्दसमुदायांनी स्वागत करतो। आजच्या 5 दिवसांच्या प्रथम टप्प्याच्या निष्ठाच्या ट्रेनिंगसाठी उपस्थित असलेले मंचावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे सचिव मनोज भाऊ कावडिया, या संकुलाचे प्राचार्य भुरट सर, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक मंजुषा क्षीरसागर मॅडम, माझे सहकारी तुसारे साहेब, चौधरी साहेब, केदारोम बंधू साळीअण्णा, संजू अण्णा, अंबोरे अण्णा, आपल्याला 5 दिवस जे प्रशिक्षण घेणार आहेत आणि इथून पुढं जे 6 टप्पे आपण घेण्यात येत आहोत, त्या 6 टप्प्यांच्या ट्रेनिंगसाठी मार्गदर्शक असलेले आपले सर्व विषय तज्ज्ञ, या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट असा लांबलचक मोठ्या नावाचा प्रोग्राम गेल्या महिन्यापासून 2 महिन्यापासून आपल्या कार्यक्रम येतो आहे। आणि त्या प्रोग्राममध्ये काय आहे, नाचमध्ये आपली जी अध्ययन निष्पत्ती आधारित नाचची चाचणी आपण घेतली, त्या चाचणीमध्ये जे आउटकम आले ते आउटकम कसे कमी आहे आणि ते आउटकम कसे भरून काढावे यासाठी या निष्ठाचा कार्यक्रम केंद्र सरकारने आखला आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या सर्वांना करून घ्यायची आहे, करायची आहे। यामध्ये शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, केंद्र प्रमुख आहे, विस्तार अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत आणि सर्व जी हायरार्की आहे या सिस्टीमची, या सर्वांनाही ट्रेनिंग घेणं मस्त आहे। या ट्रेनिंगमध्ये बहुतांशी विषय आहे की जे आपल्याला हवी असते, जसं पॉस्को कायदा, आपण पॉस्को कायद्याबद्दल खूप कमी माहिती आहे, कायद्याचं ज्ञान आहे, बऱ्याचशा बाबी अशा आहेत की ज्या आपल्याला नवीन असतील आणि या नवीन बाबी आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी कशा उपयुक्त होतील यासाठी आपलं काम करायचं आहे। अनेक प्रकारचे प्रशिक्षण आतापर्यंत आपण घेत आलेलो आहोत, निष्ठा हे प्रशिक्षण खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत आहे, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना उत्सुकता देखील आहे, चर्चा पण आहे। MHRD नवी दिल्लीच्या वतीने संपूर्ण देशपातळीवरती एकसारखा होणारा हा पहिला कार्यक्रम आहे जो महाराष्ट्र राज्यामध्ये 28वा राज्य आहे की ज्यांनी हा प्रोग्राम आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतो आहोत। पुण्यामध्ये हे प्रशिक्षण आपण का घ्यायचं ते समजून घेऊया। गोल ऑफ एज्युकेशन इन स्कूल लेवल, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की शिक्षणाचं ध्येय आणि मूलतः प्राथमिक शिक्षणाचं ध्येय मुलांमध्ये नवीन परिस्थितीला लवचिक आणि सर्जनशील पद्धतीने प्रतिसाद देण्याची क्षमता आणि स्वतःबद्दल इतरांबद्दल संवेदनशीलतेची भावना विकसित करून समग्र विकास करणे, आणि म्हणून आपण होलिस्टिक हा शब्द निष्ठामध्ये जाणीवपूर्वक घेतलेला आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या 5 गोष्टी शिक्षक म्हणून, HM म्हणून आणि क्लस्टर हेड म्हणून आपल्याला लक्षात ठेवायच्या की माझा मूल नवीन परिस्थितीमध्ये
लवचिकपणे आणि सर्जनशील पद्धतीने प्रतिसाद देऊ शकलं पाहिजे. शिक्षणामध्ये शिक्षण घेऊन पण आपण रिॲक्ट जास्त होतोय, रिस्पॉन्ड होत नाही. रिस्पॉन्डचे अनेक मार्ग असू शकतात, पण रिॲक्ट हा तत्कालिक असतो, कदाचित त्याचे परिणाम दूरगामी विघातक सुद्धा असू शकतात. म्हणून तिसरी महत्वाची गोष्ट की स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल संवेदनशीलतेची भावनेचं विकसन पण करता आलं पाहिजे आणि माझ्या मुलाचा मला समग्र विकास करता आला पाहिजे. मग या विकासामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची भूमिका कोण निभावणार? तर माझे शिक्षक. शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. व शिक्षकांबद्दलचा विचार जेव्हा देशपातळीवर केला गेला तेव्हा पहिली प्रामुख्याने गोष्ट लक्षात आली की सेवापूर्व प्रशिक्षणामध्ये, ज्याला आपण डीएड आणि बीएड म्हणतो, तिथे शिक्षकांची ही समग्र कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पण संशोधनाअंती असं लक्षात आलं की सेवापूर्व प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष वर्ग अध्यापन यामध्ये खूप मोठा गॅप आहे, खूप मोठं अंतर आहे. मग नॅशनल लेवलवर काम करणाऱ्या शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या संस्था, ज्याच्यामध्ये निपा आहे, NCERT आहे, अशा अनेक संस्था आहेत, या संस्थांना या बाबतीमध्ये अभ्यास करायला सांगितला. या अभ्यास गटाने जेव्हा संशोधन केलं तेव्हा यांनी असा निष्कर्ष काढला की बहुतांश शाळांमध्ये पुस्तक अध्यापनाची संस्कृती प्रबळ होती आहे, ज्याला इंग्रजीमध्ये त्यांनी टेक्स्टबुक कल्चर असं म्हटलं. दुसरी गोष्ट, नॅसला जेव्हा विचारलं, नॅशनल अचीवमेंट सर्वेक्षणच्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की आमच्या विद्यार्थ्यांच्या विषयामधली समज आणि आकलन क्षमता म्हणावी तितकी विकसित झालेली नाही. या गोष्टीच्या संदर्भात अभ्यास केल्यानंतर मग लक्षात आलं की आमच्या शिक्षकांना कुठल्या बाबींचं महत्व आणि त्याची अंमलबजावणी समजून घेण्याची गरज आहे. मग त्याच्यासाठी तीन गोष्टी प्रामुख्याने निष्ठानी वर्कआउट केल्या. पहिलं, अध्ययनार्थी केंद्रित अध्यापन शास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं लर्नर सेंटर पेडागॉजी. दुसरं, क्षमता आधारित अध्यापन आणि अध्ययन, ज्याला आपण म्हणतो कॉम्पिटन्सी बेस्ड टीचिंग अँड लर्निंग, हा मुद्दा न्यासने आपल्यासमोर आणला. तिसरं, स्कूल बेस्ड असिस्मेंट, म्हणजे शाळा आधारित मूल्यमापन झालं पाहिजे. सद्य परिस्थितीमध्ये सर्व शासन इन सर्व्हिस ट्रेनिंग घेत होतं. मग सेवापूर्व प्रशिक्षणाचं अनालिसिस झाल्यानंतर सेवा अंतर्गत प्रशिक्षण कशी होतात याचं देखील अनालिसिस झालं आणि मग लक्षात आलं की बहुतांश राज्यांमध्ये दिली जाणारी इन सर्व्हिस ट्रेनिंग ही कंटेंट आणि नॉलेजवर होतात. दुसरं असं लक्षात आलं की सेवांतर्गत प्रशिक्षण ही कॅस्केड मोडमध्ये दिली जातात आणि त्याच्यामुळे अनेक मल्टिपल लेयर्स तयार झाल्यामुळं मूळतः कंटेंट वर असणाऱ्या प्रशिक्षणाचा कंटेंट लॉस होत होत, नॉलेज लॉस होत होत ती शिक्षकांपर्यंत पोहोचतात. परिणामी शिक्षकांना पुढाकार घेऊन शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अडचणी निर्माण होतात. मग शिक्षकांच्याच प्रशिक्षणावर का भर देऊ नये हा विचार करताना हे पहिलं प्रशिक्षण आहे की जे विषय सुलभकांनी राज्यस्तरावर घेतल्यानंतर डायरेक्ट शिक्षकांना दिलं. याचा अर्थ काय आहे की प्रत्येकासाठी काहीतरी दिलं पाहिजे. शिक्षकांसाठी जसं आहे तसं मुख्याध्यापकांसाठी पण असलं पाहिजे, केंद्र प्रमुखांसाठी असलं पाहिजे, विस्तार अधिकाऱ्यांसाठी पण असलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की निष्ठा प्रशिक्षणाची वैशिष्ट्य काय. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य इंटिग्रेशन ऑफ सब्जेक्ट ऑफ पेडागॉजी, म्हणजे अध्यापन शास्त्र आणि विषयाचा समवाय बांधण्याचं काम निष्ठा प्रशिक्षणाने केलं. दुसरं, सोशल कन्सर्न मध्ये सामाजिक समस्या ज्या उद्भवत आहेत त्याच्यावरही निष्ठा प्रशिक्षणाने काम केले. तिसरं, नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये, लीडरशिप क्वालिटीज काय आहेत, HM आणि क्लस्टर हेड जवळ असावी त्याच्यावर काम केलेलं आहे. ऑनलाईन सपोर्टमध्ये मी सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना आज विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी निष्ठा ॲप डाउनलोड करावं. या निष्ठा ॲपमध्ये संपूर्ण या प्रशिक्षणाच्या प्रत्येक तासिका यांचे व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, PPT आहेत आणि सगळ्यात म्हणजे हे प्रशिक्षण आम्ही तुम्हाला देणार. मी पण SRP म्हणून तुमच्याबरोबर आहे पूर्ण 6 बॅचपर्यंत. आम्ही विषयापर्यंत फक्त तुम्हाला पोहोचवणार आहोत कारण हे प्रशिक्षण
सेल्फ लर्निंग मॉड्यूलमध्ये जास्त आहे. तुम्ही भाषा वाचली असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि पाचवी गोष्ट आहे निष्ठा प्रशिक्षणाची, की ते आपल्याला स्कूल बेस्ड असेसमेंट समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार. या अभ्यासक्रमाच्या मॉड्यूलमध्ये काय, नंबर एक अभ्यासक्रम आहे, नंबर दोन अध्यापन शास्त्र आहे, नंबर तीन सर्वसमावेशक शिक्षण आहे, नंबर चार वैयक्तिक आणि सामाजिक गुणवैशिष्ट्यांना त्यांनी हात घातला, सुरक्षित शालेय वातावरण कशाला म्हणतात हे पण सांगितलं. आपण पाहिले एका कोचिंग क्लासमध्ये आग लागली आणि खूप विद्यार्थी मृत्युमुखी पडले. आरोग्य आणि वर्तन हा पण विषय आहे. एकात्मिक शिक्षण आणि कला हा पण विषय आहे. ICT टीचरने कसं वापरावं हाही विषय आहे लर्निंगसाठी. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल, मी तर म्हणते आपण सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊया. अध्ययन स्तर निश्चिती आल्यापासून आमची संपूर्ण यंत्रणा असं समजायला लागली आहे की मुलाला वाचता आलं आणि भागाकार आलं की आपलं काम संपलं. हायर लेवल ऑफ ऑर्डरच्या ज्या स्किल आहेत त्या मुलांमध्ये यावं. बहुभाषिकत्व, भाषा अध्यापन शास्त्र, गणित शास्त्र, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्राचं अध्यापन शास्त्र हे सगळं आपण शिकणार आहोत. मी आधीच सांगितलं की हे मॉड्यूल्स डेव्हलप करण्यासाठी नॅशनलच्या सगळ्या इन्स्टिट्यूट आहेत. या मॉड्यूल्सनी फोकस कशावर केलेलं आहे प्लीज हे वाक्य कृपया ऐका. नॉट ऑन द कंटेंट बट ऑन द पेडागॉजी ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ 21st century कॉम्पिटन्सीस, यावर त्यांनी फोकस केलेला आहे. दिस ट्रेनिंग क्रिएट अवेअरनेस, जाणीव जागृती निर्माण करत आहे. अपग्रेडिंग नॉलेज, आपल्या स्वतःच्या ज्ञानाला अपग्रेड करत आहे. आणि डेव्हलपिंग स्किल अमंग टीचर्स अँड हेडमास्टर, इतकं क्लिअर कट फोकस असलेला, इतकं क्लिअर कट अवेअरनेस असलेलं ट्रेनिंग आपल्या समोर येत आहे. या संपूर्ण ट्रेनिंगला आपण 5 दिवसाचं पॅकेज म्हणतो. आणि या पॅकेजची उद्दिष्ट सांगून मी थांबणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, परिवेक्षकीय यंत्रणा यांचं ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन विकसन, माझ्या तासिकेत मी हे घेणार आहे. ज्ञान कसं, दृष्टिकोन कसा आणि कौशल्य कसं, यातून विद्यार्थ्यांची क्षमता, विद्यार्थ्यांची संपादन पातळीत वाढ करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा हा एक मोठा कार्यक्रम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमता वाढवायची, विद्यार्थ्यांची संपादन पातळी वाढवायची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची. दुसरं, शाळा आधारित मूल्यमापनासाठी मुख्याध्यापकांची क्षमता बांधणी करणे. तिसरं, इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी शिक्षकांच्या शैक्षणिक पर्यवेक्षणामध्ये क्षमता वृद्धिंगत करणं किंवा कौशल्य निर्माण करणं व असलेल्या कौशल्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करणं. आणि चौथं आणि अत्यंत खूप महत्त्वाचं आहे, जे समग्र शिक्षा अभियानांतर्गत आपल्याला येऊ घातलं, एक शाळापूर्व शिक्षण, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात अजूनही अंगणवाड्यांकडे आपण शाळापूर्व शिक्षण दिलेलं आहे. आता समग्र शिक्षा अभियानात आपल्याला अपेक्षित असेल की बालवाडी आपण सुरू केली पाहिजे. शाळापूर्व तयारीसाठी आपल्या कॅम्पसमध्ये मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी बालवाडी सुरू करावी. दुसरं, पूर्व व्यावसायिक शिक्षण, जसं कोठारी आयोगाने म्हटलं होतं की शिकलेल्या प्रत्येकाला आपण नोकरी देऊ शकणार नाही. मूलतः आमच्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचा संबंध हा नोकरीशी लावला आहे, तो किती चुकीचा आहे आणि तो असू नये. शिक्षणाचा फक्त नोकरीशी संबंध असू शकत नाही. म्हणून दुसरा एक आस्पेक्ट समग्रमध्ये येतो आहे, तो आहे पूर्व व्यावसायिक शिक्षण. 6वी ते 8वीच्या मुलांसाठी आपल्याला ते सुरू करायचं आहे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत, त्याची देखील माहिती. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, लैंगिक समता, ज्याला आपण जेंडर आणि सेक्स म्हणला की सेक्स इट इज अ बायोलॉजिकल टर्म, परंतु लैंगिकता ही सामाजिक टर्म आहे की अमुक एक गोष्ट पुरुषांनी करावी आणि अमुक एक गोष्ट स्त्रियांनी करावी, याबद्दलचे सामाजिक धारणेतून आलेले निकष. म्हणजे या संपूर्ण प्रशिक्षणात एक फार सुंदर गोष्ट आपण सुरू करणार आहोत, ती म्हणजे रिॲक्ट व्हायचं नाही तर रिस्पॉन्ड व्हायचं. तर प्रतिसाद देण्यासाठी, म्हणजे आजपासून आपण सगळे म्हणणार आहोत की आम्ही सगळे काय करणार आहोत, आम्ही पण प्रतिसाद द्यायला शिकणार आहोत आणि आमच्या मुलांना सुद्धा प्रतिसाद द्यायला शिकवणार आहोत. मग तो विषयांतर्गत प्रतिसाद असेल, तो सामाजिक स्वास्थ्यासाठीचा प्रतिसाद असेल, तो आरोग्यासाठीचा प्रतिसाद असेल, तो कलेसाठीचा प्रतिसाद असेल, या सगळ्या कलांसाठी आपण एकत्र येतो आहोत. आजच्या कार्यक्रमाला
उपस्थित आदरणीय मॅडम, संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित जामनेर तालुक्यातून ज्ञानदानाचं जे काम अहोरात्रपणे आपण करत आहात, एक समाज घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, ती तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहात, याचा मला आणि जामनेर तालुकावासियांना सार्थ अभिमान आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण शिक्षित आहात. मी मॅडमला विचारलं की एवढं ज्ञानावाले लोक की त्यांनी बी एड केलं, एम ए केलं, बी एस सी केलं, एम एस सी केलं, बी एड केलं, एम एड केलं, तरी यांना प्रशिक्षणाची गरज काय? पण मॅडम, ज्या तऱ्हेनं मॅडमनी तुम्हाला सांगितलं, समजवलं, खऱ्या अर्थानं सगळेजण आपण शिक्षित आहोत, पण प्रशिक्षित नाहीत. म्हणून प्रशिक्षणाशिवाय आपण खऱ्या अर्थानं चांगलं 21व्या शतकात काम करू शकत नाही, याच मला कळलं. खऱ्या अर्थानं मॅडम जेव्हा सांगत होते, मॅडमचा ज्ञानाचा झरा ओझरत होता. मी मॅडम तुमच्याकडून ह्या 10 मिनिटाच्या तुमच्या बोलण्यातनं बरंच काही शिकलो. मलाही वाटलं, मला असं वाटत होत की जे काही माझ्याकडे ज्ञान आहे ते पुरेस आहे, किंवा वाटत होत की माझ्याकडे आहे. पण मॅडम, मलाही असं वाटत की मीही प्रत्येक मिनिटात आणि प्रत्येक क्षणाला शिकावं. तुमच्यासारखा गुरु जर खऱ्या अर्थानं समाजाला लाभला, निश्चित दिशा बदलली या शहरांना. ज्या तऱ्हेनं आपण गेल्या 5-10 मिनिटापासून 15 मिनिटापासून मॅडम चर्चा करतो आहोत की जामनेर तालुका हा शिक्षणाची पंढरी आहे. खऱ्या अर्थानं माझे हे सगळे बांधव खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं काम करत आहातच. पण ज्ञानदानाचं कार्यक्रम देत असताना, ज्ञानदानाचं काम करत असताना शिक्षित निश्चित आहे, लेकिन परंतु प्रशिक्षणाची गरज आहे. आणि प्रशिक्षण गेल्या 5 दिवसामध्ये हे घेऊन एक अजून नवा 21व्या शतकातला समाज घडवण्याची जबाबदारी निश्चित या बांधवांची आहे. खरं असे कार्यक्रम तुम्ही घ्या. माझ्या जामनेर तालुक्यावासियांना, माझ्या समाजाला, माझ्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम, हा ज्ञान प्रत्येक क्षणाक्षणाला मिळो ही अपेक्षा मी करतो. खऱ्या अर्थानं मी, माझा हा संपूर्ण शैक्षणिक परिवार खऱ्या अर्थानं फार सुखी आणि समाधानी याच्यासाठी झाला मॅडम की या सगळ्यांचे पाय माझ्या शैक्षणिक संस्थेत लागलेत. तुमच्यासारखा ज्ञानाचा माणूस या शैक्षणिक संस्थेत पाय ठेवला. खऱ्या अर्थानं आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. आणि निश्चित या पुढेही असे कार्यक्रम तुम्ही जर घेत राहिला आणि खारीचा वाटा माझ्या जामनेर तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी जर उपयोग पडलो, ती शैक्षणिक सकुल ही माझी नाही आहे, ही समाजाची आहे, तुमची आहे, माझ्या जामनेर तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, हीच मी माझी पावती मांडेल. ही निश्चित मी, तुम्ही मला धन्यवाद देऊ नका. ही सगळी सकुल किंवा ही सगळी जागा किंवा हे सगळं इमारती या माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी आहे. तुम्ही केव्हाही मला हात मारा, निश्चित जागाच नाही, याच्यापेक्षाही काही वेगळं प्रयोजन करायचं असलं, निश्चित मी माझ्या समाजासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी देईन. खऱ्या अर्थानं सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या या लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम चांगल्या तऱ्हेने होत आहे. तुम्ही ते घ्या आणि एक चांगला नवीन 21व्या शतकातला विद्यार्थी समाज आपण घडूया या विचारानं आपण येऊया. मला इथे बोलवलं, मला मान आणि सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा खूप छान झाली आणि शेवट सुद्धा तसाच आपला गोड होणार आहे. आजच्या या निष्ठा प्रशिक्षणाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मित्र माननीय मनोज कावडी, या प्रशिक्षणासाठी आपल्याला जेव्हा प्रचंड हॉल आणि 3 रूम आवश्यक आहे, या गोष्टीची आवश्यकता आपल्याला इतर आयसोलांकडून मिळणार नाही आणि म्हणून आम्ही आमचा मोर्चा माननीय मनोज भोंगडे म्हणून क्षणार्धात त्यांनी यस केलं. आणि माझ्या, मी ज्या शिक्षणासाठी काम करतोय आणि माझ्या शिक्षकांचं या ठिकाणी प्रशिक्षण आहे, तुमच्यासाठी सारी दरवाजे उघडे आहेत. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब होकार धरला आणि एका सुसज्ज अशा इमारतीमध्ये आपण आज आपलं प्रशिक्षण घेणार आहोत. मागच्या काळामध्ये सुद्धा मनोज भाऊंनी होणाऱ्या वर्षभरातल्या साऱ्या मिटिंगात सारी PSM चे प्रशिक्षण त्यांच्या संकुलात घेतले. या शिक्षण विभागाला निश्चितपणानं सार अभिमान आहे मनोज भाऊ आपला, की आपण
या समाजासाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अमात्र ठरतात. मित्र, आपल्या सुद्धा दृष्टीने अभिमानाची बाब आहे. एक व्यापारी व्यक्ती, किराणा दुकानामध्ये बसणारा व्यक्ती, पण आज एक शिक्षण महर्षी झाला. स्वतःचं विद्यापीठ निर्माण करण्याची ज्यांची क्षमता आहे, बी एड, डी एड, आय टी आर, एम ए, बालवर्गापासून तर मोठ्या वर्गापर्यंत, ज्यांनी आज या जामनेरच्या शिक्षण पद्धतीमध्ये अत्यंत मानाचा तुरा असा मुला, आणि म्हणून आज या प्रशिक्षणाला एका चांगल्या अर्थानं सुरुवात झाली, आणि म्हणून मनोज भाऊंचं मानावे तितके आभार कमीच आहे. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत म्हणे की मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में ज्ञान होती है, पंखों से कुछ नहीं होता सिर्फ हौसलों में उड़ान होती है. मनोज भाऊ, आपण निश्चितपणानं याही पुढील काळामध्ये शिक्षणाच्या संदर्भातलं कार्य आपल्या हातून निश्चितपणानं असंच घडो. कितनो की तकदीर बनानी है आपको, कितनो को रास्ता दिखाना है आपको, मत देखो अपने हाथों की लकीरें, इन लकीरों से भी आगे जाना है आपको, इन लकीरों से भी आगे जाना है आपको. बाबा म्हणाला आजचा अध्यक्षता स्वीकारलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, आपले मनापासून आभार मानतो. यानंतर आजच्या उद्घाटक आदरणीय शिरसागर मॅडम, आपल्याला 9:30 वेळ दिली होती, मॅडम 9 वाजेपासून इथे होता. बघा किती वातावरण जरी असलं, जळगाव जरी यायचं असलं, तरीसुद्धा 9 वाजता या ठिकाणी एसटीने येऊन हजर. किती तळमळ आहे, काय फडफडणार नाही तसले आले तर तुम्ही म्हणाल असं परत नाही. त्यांनी स्वतःला झोकून घेतलं आहे, जीवती स्वतःला झोकून घेतलेलं आहे, तिला वेळ, काळ, संसार वगैरे काहीच नाही. अशा व्यक्ती फार दुर्लभ पद्धतीने आपल्याला मिळतात. आपल्याला सार्थ अभिमान आहे की आपला तालुक्यालाही दत्तक घेतला आहे, आणि प्रत्येक गोष्ट त्याचा ऐकत राहा असतात. सरस्वतीचा आशीर्वाद आहे त्यांना, आणि प्रत्येक गोष्ट मनापासून द्यावी ती माझ्या शिक्षकांनी स्वीकारावी, आणि ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत द्यावी. मिळालेलं ज्ञानाच्या शिदोरीचं गाठोडं हे शेवटपर्यंत पुरवावं अशी त्यांची भावना आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.